रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी संभाजी आरमारतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला. रिक्षा चालकांच्या विविध मागण्यांकडे सरकारचं लक्ष वेधण्यासाठी संभाजी आरमारच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढून शासनाचं लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. प्रारंभी चार पुतळ्याजवळील अहिल्यादेवी होळकर आणि चार हुतात्म्यांना पुष्पहार अर्पण करून या धडक मोर्चास प्रारंभ करण्यात आला. हा मोर्चा पार्क चौकातून सिद्धेश्वर प्रशालेसमोरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आल्यानंतर ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी आपल्या भाषणामधून रिक्षा चालकांच्या व्यथा मांडत त्यांच्या मागण्या तात्काळ पूर्ण करण्याची मागणी केली. वेळ पडली तर समोरच्याला संपू आपण, मात्र आपण शिवाजी महाराजांची पाठीशी काम पण उभं राहणार आणि संभाजी आरमारची कामाची पद्धत अतिशय सोपे, चांगलं काम केलं तर टाळी, चुकीचं काम केलं तर काय टाळी. या धडक मोर्चामध्ये संभाजी आरमारच्या पदाधिकाऱ्यांसह रिक्षा चालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.